चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीयेत. एकीकडे औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय, तर दुसरीकडे रुग्णालयाचे दौरे करणारे नेते मंडळी. दौरे केल्यानंतर ही परिस्थिती मात्र जैसे थी वैसे आहे. पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्व सोयी सुविधा उपयुक्त असणारे पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयामध्ये सध्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे, तर दुसरीकडे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. डॉक्टरांची कमतरता, रेबीस लस कमी प्रमाणात उपलब्ध आणि पुढारी मंडळींची रुग्णालयात ढवळाढवळ अशा अनेक समस्यांमुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालय मोळकीस आले आहे. असे असताना आज पुन्हा भाजप गटनेते एकनाथ पवार यांनी दौरा केला, संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. डॉक्टरांनी देखील औषधांचा तुटवडा आणि क्वालिटीबद्दल आपले मत मांडले. त्यानंतर नेतेमंडळांनी तात्काळ औषधे उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही दिलं. त्याचबरोबर भविष्यात रुग्णालयाला नवीन सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करता येतील याबद्दल प्रयत्न केले जातील असे मत एकनाथ पवार यांनी व्यक्त केलं. औषधाचा पुरवठा हा योग्य आहे, कुठल्याही पद्धतीचं औषधं कमी 100% नाही आहेत. खरं तर ही या पिंपरी चिंचवड शहरामधल्या लोकांना अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी पी जी इन्स्टिट्यूट सारखी एक नामांकित संस्था या ठिकाणी उदय आली होते. आणि मला असं वाटतं की पी जी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या शहरातल्या गोरगरीब रुग्णांना निश्चितच चांगली सेवा देण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल.